मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे मातोश्री. लेखक आहेत प्रबोधनकार ठाकरे, अर्थात केशव सीताराम ठाकरे, म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री. मित्रांनो, प्रबोधनकार ठाकरे हे क्रांतिकारक विचारवंत, साहित्यिक. प्रबोधन या पाक्षिकाचे ते संस्थापक आणि संपादक. कोंदंडाचा तनत्कार हा वैचारिक ग्रंथ त्यांनी लिहिला, बरोबरच खरा ब्राह्मण हे नाटक, श्री संत गाडगेबाबा, रंगो बापूजी ही चरित्रे आणि जुन्या आठवणी, माझी जीवनगाथा हे आत्मचरित्रे त्यांची प्रकाशित आहेत. मातोश्री हा उतारा माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात्मक पुस्तकातून घेतलेला आहे. अर्थात हा आपल्याला बालभारती पुस्तकातही अभ्यासनासाठी होता, इयत्ता 8वीमध्ये. मित्रांनो, या उतार्यात बालपणीच्या संस्कारातून घडत गेलेल्या लेखकाच्या सामाजिक व्यक्तिमत्वाचे दर्शन होते आहे. चला तर मग सुरुवात करूयात. परंतु मित्रांनो, तुम्ही जर मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आज आम्ही ज्या सामाजिक आणि बौद्धिक आणि सांस्कृतिक पातळीवर आहोत त्याचे सारे श्रेय आमच्या मातोश्रीच्या कर्तबगार आणि कडकडीत शिस्तीला आहे. आम्ही तिला ताई म्हणत असू. सारे पनवेल गावही याच नावाने तिला हाक मारत असे. बाबा पत्की या सुखवस्तू वकिलांची ती मुलगी. सासऱ्याच्या घराण्याला श्रीमंती नसली तरी सासू सासऱ्यांची साधुत्वाची कीर्ती आणि लोकसेवेची पुण्याई धनत्तर. एवढ्या भांडवलावर तिने आत्मोत्कर्षाची निश्चिंत रूपरेषा मनाशी आखली असावी. तिचा स्वभाव अतिशय मानी होता. खोट्याची, दंभांची, अहंतेची आणि कोरड्या हुशारकीची तिला मनस्वी चीड यायची. मग तो कोणी रावरंग का असेना, त्याचा मुलाहिजा ती राखायची नाही. संसार गरिबीचा होता तरी गरजेसाठी तोंड वेंगाडलेले तिला आवडत नसे. असेल ती मीठ भाकरी गोड करून खावी. जेवताना हे बरे आणि ते वाईट असे बोलण्याची घरात कुणालाही मुभा नसे. मागावून खुशाल चर्चा करावी. अन्न हे परब्रह्म आहे. जगातल्या साऱ्या उलाढाली त्याच्याचसाठी चाललेले असतात. ते मुकाट तोंडी शांतपणाने खात जावे असा तिचा दंडक असे. माहेरचा संबंध जितक्यास तितकाच ठेवलेला. त्यांचाही उणादुणा शब्द ती ऐकून घ्यायची नाही. लागलीच कडाडून प्रत्युत्तर व्हायचे. घरातील शिस्त सगळ्यांना पाळावी लागत असे. जिथली वस्तू तिथे ठेवलीच पाहिजे. जर इकडची तिकडे झाली की बिजलीच्या कडकडाटाने सारे घर दणादून जायचे. आम्हा मुलांच्या वागणुकीवर आणि अभ्यासावर तिची करडी नजर असे. रात्री आम्ही झोपल्यावर ती आम्हा सर्व भावंडांच्या पुस्तकाच्या धोपट्या तपासायची. त्यात काही आक्षेपार सापडले की सकाळी चहाच्या वेळी भरलीच आमची कंबक्ती. अंगरक्याच्या खिशात दंडकी टब्बू सापडला की कुठून आणलास या सवालाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत चहा जेवण बंद. मुलांचे खाण्यापिण्याचे, कपड्या लत्त्याचे लाड, इतर बाबतीतला वाह्यातपणा आणि अभ्यासाची हेळसांड नाही सहन होणार असा तिचा जागता दरारा होता. पुस्तकातली छापील चित्रे लाल निळ्या पेन्सिलनं रंगवण्याची पुष्कळ मुलांना सवय असते. ताईला हा छंद खपायचा नाही. आज चित्र रंगवले आहेस, एक वेळ माफ करते, पण पुढच्या खेपेला तोंड रंगवीन, याद राखून ठेव अशी कडकडीत आणि खरपूस ताकीद मिळायची. सायंकाळी शाळा सुटल्यावर दररोज ताईने आणलेली वर्तमानपत्रे आम्हाला मोठ्याने वाचावी लागत. वाचताना शब्दोच्चार कसे होत आहेत, मजकुरातील विषयाप्रमाणे आवाजाचे आरोह वरोह ठीक होत आहेत की नाहीत इकडे तिचे फार बारकाव्याचे लक्ष असायचे. नाटकेही ती वाचून घ्यायची. त्यात एकदा विषकंबक शब्द आला. तो वाचताना मी भलताच उच्चार करताच माझ्या डाव्या गालावर थाडकन आवाज झाला. कठीण शब्दांचे अर्थ ती अधूनमधून सांगायची. एके दिवशी तिने हरिभाऊंची पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी आणली. म्हणाली, दादा वाच ही कादंबरी, मी वाचली आहे, फार छान आहे, शिकण्यासारखं पुष्कळ आहे तिच्यात, वाच. सामाजिक प्रश्नांकडे माझे लक्ष वेधण्यास हा प्रसंग कारणीभूत झाला. दुसऱ्या इयत्तेत वजाबाकी व बेरीज शिकायची होती. माझ्या वर्गाला जोशी नावाचे मास्तर होते. त्यांनी आम्हा मुलांना घरून गोट्या विकत घेण्यासाठी दोन दोन आणे आणायला सांगितले. ताईजवळ पैसे मागितले. कशाला तेही सांगितले. ती म्हणाली, बरं तू जा शाळेत, मी येते पैसे घेऊन. थोड्याच वेळेत ती शाळेत आली. ताई शाळेच्या बाजूस येताच हेडमास्तरांसकट सगळ्यांना धाकधूक वाटायची. तसेच काही कारण असल्याशिवाय ती इकडे फिरकायची नाही. हेडमास्तर उपाध्यांनी तिला ओट्यावर गाठले. त्यांना पाहताच ताई गरजली, काय काय उपाध्य मास्तर, आता काय पोरांना गल्लोगल्ली टब्बू खेळायला शिकवणार आहात वाटतं? उपाध्य सर म्हणाले, म्हणजे काय मी समजलो नाही. त्या तुमच्या जोशी मास्तरांनीच प्रत्येक मुलाला घरून गोट्यांसाठी दोन दोन आणे आणायला सांगितलेत, ते कशाला? ताईला बरोबर घेऊन उपाध्य आमच्या वर्गात आले. मी जोशी मास्तरांना खुलासा केला.
वजाबाकी बेरीज शिकवण्यासाठी, असे ते म्हणताच ताई कडाडली, का तुमच्या शाळेत रंगीत गोट्यांच्या चौकटीचा दुष्काळ पडलाय की काय? पोरांच्या हाताला एकदा गोटी लागली की झालीच त्यांच्या अभ्यासाची गारगोटी। उपाध्यांनीही जोशी मास्तरांना समज दिली। रोज अर्धा तास खरडी म्हणजेच बालबोध आणि मोडी आणि 15 मिनिटात पुस्ती आम्हाला काढावीच लागे। कागदाला जरा कुठे डाग लागला की किंवा एखादे अक्षर कित्याप्रमाणे नीटसे आले नाही की गालबोधचा चुकायचा नाही, तो चुकला तर कचकावून कानपिळणी ठरलेली। ज्यांचे हस्ताक्षर खराब त्याची दानत खराब, हे ताईचे पालपूत शंभरदा ऐकावे लागत असे। मराठी गद्य पद्य विभाग, इतिहास, भूगोल या विषयात 100 पैकी 70-75 मार्क मिळाले तरी ती संतापायची। 100 च्या 100 मिळाले पाहिजेत असा तिचा आग्रह। पुढे इंग्रजीच्या बाबतीतही हाच खाक्या। गणित विषयात मात्र आम्ही खोट्या मारूनही कधी पास झालो नाही। आकडे पाहिले की मला आकड्याच यायच्या म्हणाना। बै आजीने एकदा गोंडल स्टेशनमधल्या सोडतीची आम्हा 4 भावंडाच्या नावाची 4 तिकिटे घेतली। केशव सीताराम ठाकरे पनवेल नावाच्या वाट्याला अवघे 75 रुपये आले। मुंबई सरकारातून ते पनवेल मामलेदार कचेरीत बटवड्यासाठी आले। वडिलांनी सही करून ते घेतले। दर महा 5 तारीख 15 रुपयांच्या पलीकडे ज्याच्या हाताला जादा दमडीचा स्पर्शही होणे नाही त्या वडिलांच्या हातात एक रकमी 75 रुपये तेही एका हक्काचे यावे, हा काय लहान सहान योगायोग? पण ताई हा सर्व प्रकार रागीट चेहऱ्याने पाहत ऐकत होती। घरात आलेल्या लक्ष्मीचा शेजापाजारी अबालवृद्धांच्या तोंडून गौरव होत असलेला पाहून ती कडाडली। हा लक्ष्मीचा फेरा नाही, अक्काबाईचा फेरा आहे, समजलात? 1 रुपयाच्या बदलीत 75 आले। वरचे 74 रुपये काय त्या सोडतवाल्यांनी आपल्या पदरचे घातले की काय? इतर 74 जणांना लुटले आणि ही भर केली, ते आता तडपडत असतील। अगदी 1 लाखाचे बक्षीस मिळाले असते तरी आमच्या घरात 99,999 लोकांचे तळतळाट आले असते, समजलात? पैशाचा असला मोह काही यशाला जात नसतो। अंग मेहनत करावी, बुद्धी चालवावी, नी मिळेल ती चटणी भाकर निर्धास्त खावी, हा कसला तुकाराचा छंद, नी त्याचे काय एवढे कौतुक करायचे? मुंबईसारख्या मोहमयी शहरात गेली 500 वर्षे मी राहत आहे, पण ताईच्या या कडकडीत उपदेशानुसार हयातीत एकदाही मी जुगाराच्या कसलेही फंदात पडलो नाही। मित्रांनो, प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात्मक पुस्तकातून घेतलेला मातोश्री हा उतारा आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।